नासिक रोड में अनैतिक संबंधों के चलते भांजे ने किया मामी का बेरहम कत्ल, खुद को घायल कर की पुलिस को गुमराह करने की कोशिश, आखिरकार सच सामने आ ही गया। कामदार हिंदुस्तानी रिपोर्टर में आपका स्वागत है। नासिक रोड पुलिस स्टेशन के अंतर्गत आने वाले एकलहरा परिसर में सामनगांव रोड पर गत 6 मार्च को एक भयानक वारदात घटी और शुरू में शिकायत दर्ज होने के बाद पुलिस को लग रहा था और शिकायतकर्ता को भी लग रहा था कि किसी अज्ञात व्यक्ति ने यह हमला किया है, जिसमें एक महिला की जान चली गई और एक युवक गंभीर रूप से घायल हो गया। मगर पुलिस यह जांच में परत दर परत इस पूरे मामले की जब सच्चाई खुलते हुए सामने आई है तो पुलिस भी दंग रह गई और लोग भी हक्के बक्के रह गए। 6 मार्च को यहां पर सुदाम बनेरिया रहते हैं और जो पानीपुरी और भेलपुरी का छोटा मोटा धंधा करते हैं, बेहद गरीब परिवार है। सुदाम की पत्नी क्रांति बनेरिया की धारदार हथियारों से वार करके हत्या कर दी गई थी। और वही सुदाम तथा क्रांति का भांजा अभिषेक सिंह, जो पिछले कुछ महीनों से उनके साथ रह रहा था, कहीं काम धंधे से चला जाता था, वो भी पानीपुरी भेलपुरी का व्यवसाय करता है, तो उस अभिषेक सिंह पर भी हमलावर ने गले पर चाकू मारा है, ऐसा अभिषेक सिंह का कहना था। अस्पताल में वो उसे भर्ती किया गया था। अब अज्ञात व्यक्ति द्वारा हमला करने की शिकायत सुदाम बनेरिया ने दर्ज कराई थी। पुलिस ने इस मामले में जब जांच पड़ताल की तो यहां पर पुलिस को कोई भी अज्ञात व्यक्ति की एंट्री होते हुए दिखाई नहीं दी। पुलिस ने इसका जब तकनीकी विश्लेषण किया तो पता चला, और वहीं सुदाम तथा क्रांति का एक छोटा बेटा वो भी इस वारदात का गवाह निकला। पुलिस का काम आसान हो गया और पुलिस ने फिर अभिषेक सिंह से पूरा सच अस्पताल में ही कबूलवा लिया। अभिषेक सिंह और क्रांति के बीच अनैतिक संबंध थे। पिछले 6-7 महीनों से अभिषेक सिंह उनके ही घर पर रह रहा था और काम धंधे के लिए कभी बाहर जाता था, वापस आकर रहता था। और 6 मार्च को इन्हीं अनैतिक संबंधों के चलते दोनों के बीच में किसी बात को लेकर विवाद हुआ। विवाद इतना बढ़ गया कि अभिषेक सिंह ने पहले क्रांति की हत्या कर दी और फिर खुद को घायल करके उसने अज्ञात व्यक्ति ने हमला किया है, ऐसा सबको बताया। मगर वो कहते हैं कि ना कि सच छुपता नहीं, तो बहरहाल सच्चाई सामने आ गई। पुलिस ने अब अस्पताल में ही इलाज के लिए भर्ती किए गए अभिषेक सिंह को गिरफ्तार कर लिया। इस संबंध में नासिक रोड पुलिस स्टेशन के वरिष्ठ पुलिस निरीक्षक रामदास शेलके ने क्या जानकारी दी है वो भी हम आपको दिखा रहे हैं। मी नासिक रोड PI रामदास शेलके, दिनांक 6/3/24 एकलहरे औष्णिक विद्युत केंद्राजवळ जगताप ताळा आहे, त्या ठिकाणी क्रांती सुदाम बनेरिया वय 27 हिची निर्गुण हत्या झालेली होती। तिचे पती ती एकत्रपणे इथं पाणीपुरी किंवा भेळ असा व्यवसाय करतात एकलहऱ्या ठिकाणी। एकदम गरीब कुटुंबातील घर होतं ते जगतापळ्यामध्ये असलेलं, आणि त्याच वेळेला त्यांचा राहणारा भाचा हा सुद्धा तिथं होता, अभिषेक सिंह म्हणून। तो 7-8 महिन्यापासून तिथं राहत होता, तो जाऊन येऊन करत होता, काही दिवसापूर्वी आलेला काही परत जायचा, तो सुद्धा पाणीपुरीचा व्यवसाय फिरून व्यवसाय करत होता। आणि त्याला जर त्याच्या गळ्यावर जखमी होते, त्यांनी खुनीने सांगितल्यामुळं त्याच्या मामानी म्हणजे क्रांतीच्या मिस्टराने सुदाम यांनी फिर्याद दिली, आपल्याकडे दाखल केलेली होती की अज्ञात इसमानी तिचा पत्नीचा मर्डर केलेला आहे आणि भाच्याला मारलेला आहे। परिस्थितीजन्य पुरावा आम्ही वजे बघितला, त्यांनी सांगितलेलं ती खात्री केली, पण अशा वेळेला तिथं अज्ञात इसम काही मिळून आलेलं नाही। मग आम्ही दुसऱ्या एक ट्रॅकने गेलो, त्याचे मोबाईल चेक केले, इतर परिस्थितीजन्य पुरावा आणि इतर हे माहितीवरनं असं निष्पन्न झालं की हा जो भाचा आहे तो तिच्याशी अनैतिक संबंधाची मागणी करत असल्यामुळं त्या कारणावर, आणि ती तिला पुरवत नसल्यामुळं त्या दोघांच्यात वाद झालेला होता, आणि त्या वादाचे कारण वेगवेगळ्या रूपात रोज निर्माण व्हायचं आणि त्याला हकलून लावण्याचं काम ती करणार होती। म्हणून त्याने तिचा पहिल्यांदा खून केला आणि तो खून उघडकीस येऊ नये म्हणून त्याने स्वतःच्या गळ्यावर वार करून घेतलेले, आणि स्वतः तो आता ॲडमिट आहे, तो सुद्धा गंभीर जखमी झालेला आहे आणि त्याच्यावर उपचार चालू आहेत। आम्ही त्याला अंडर ऑब्झर्वेशन ठेवलेलं आहे, त्यानंतर त्याला अटक करायची तजवीज ठेवलेली आहे आणि ते आरोप निष्पन्न झालेले आहे। यामध्ये सांगायचा उद्देश असा की पहिल्यांदा अज्ञात इसम
सांगून एक डायरेक्शन चेंज करण्याचा प्रयत्न केला. पण माझ्याकडचे जे पोलीस अधिकारी आहेत त्यांना आमचे DCP मॅडम, मोनिका राऊत साहेब मॅडम, बारीसाहेब ACP बारीसाहेब यांनी खूप वेळोवेळी मार्गदर्शन आणि सूचना देऊन ट्रॅक तपासायचा ठरवला गेला. आणि त्या ट्रॅकप्रमाणे त्यांच्या मार्गदर्शनाने हा मोठ्या प्रमाणात गुन्हा ओपन केलेला आहे. PAPI काळेसाहेब त्यांची टीम यांचं खरोखर अभिनंदन करण्यासारखं काम त्यांनी केलेलं आहे. आणि या प्रकारचे आणखी काही होत असेल या हद्दीमध्ये अशा प्रकारे आमची टीम खूप चांगल्या प्रमाणे काम करेल.